वेलकम टू टेक्नो स्टडी चैनल बाय सित्रे सर। सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चैनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। इन दिस सेशन वी विल स्टडी एपोएजीसी दैट इज 11th फिजिक्स चैप्टर 8 साउंड पार्ट सेकंड। नेक्स्ट वन इज ट्रांसवर्स वेव्स एंड लॉन्जिट्यूडनल वेव्स। तर वेवचे प्रोपेगेशन जे आहे डायरेक्शन प्रोपेगेशन म्हणजे वेव जायची दिशा याच्यावरून दोन प्रकार पडतात, त्यामध्ये ट्रान्सवर्स वेव आणि लॉन्जिट्यूडनल वेव। तर आपण अवतरंग आणि अनुतरंग असे म्हणतो। प्रोग्रेसिव्ह वेव कॅन बी ऑफ टू टाइप्स, ट्रान्सवर्स अँड लॉन्जिट्यूडनल वेव। प्रोग्रेसिव्ह म्हणजे ॲडव्हान्स होणे, पुढे पुढे जाणे। ट्रॅव्हल होणारे वेव जे आहे याचे दोन प्रकार आहेत, ट्रान्सवर्स वेव आणि लॉन्जिट्यूडनल वेव्स। त्यामध्ये पहिला प्रकार आहे ट्रान्सवर्स वेव्स, अ वेव इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव इज कॉल्ड ट्रान्सवर्स वेव। तर ज्या वेवमध्ये मीडियमचे पार्टिकल्सचं व्हायब्रेशन जे आहे, हे व्हायब्रेशन वेव जायची दिशा जे आहे, प्रोपेगेशनची दिशा जे आहे, ह्या दिशेला परपेंडिक्युलर असतं। ह्या ठिकाणी दाखवलेले पहा, तर वेव या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होत आहे आणि मीडियम पार्टिकल जे आहेत हे या डायरेक्शनमध्ये व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये ऑसिलेट होत आहेत, प्रोपॅगेट होत आहेत, व्हायब्रेशन होत आहेत। आणखी वेव हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये चाललेले आहे। फॉर एक्झाम्पल वॉटर वेव आर ट्रान्सवर्स वेव। वॉटर वेव ही ट्रान्सवर्स वेव आहे, किंवा स्ट्रिंग वेव जे आहे हे ट्रान्सवर्स वेव आहेत। ह्यामध्ये वॉटरचे मॉलिक्यूल व्हायब्रेट होतात परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ वॉटर, वाईल वेव प्रोपॅगेट अलॉंग द सरफेस। सरफेसवरून वेव ट्रॅव्हल होत असते, आणखीन या डायरेक्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये हे मीडियमचे पार्टिकल व्हायब्रेशन होत असतात ह्या ट्रान्सवर्स वेवमध्ये। आता ट्रान्सवर्स वेव जे आहे, ह्या ट्रान्सवर्स वेव जे काही कॅरेस्टिक्स आहेत, त्या कॅरेस्टिक्स आपण पाहूयात। त्यामध्ये पहिली कॅरेस्टिक जे आहे, ऑल पार्टिकल्स ऑफ द मीडियम इन द पाथ ऑफ द वेव व्हायब्रेट इन डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ द वेव विथ सम पिरियड अँड अँप्लिट्यूड, सेम पिरियड अँड अँप्लिट्यूड। तर हे सर्व पार्टिकल जे हे मीडियमचे ह्याचे ऑसिलेशन जे आहे, व्हायब्रेशन जे आहे, हे व्हायब्रेशन वेव जायची दिशा जे आहे त्याला आपण डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन म्हणतो किंवा डायरेक्शन ऑफ ॲडव्हान्समेंट म्हणतो। या दिशेला परपेंडिक्युलर म्हणजे 90° करून हे मीडियमचे पार्टिकल व्हायब्रेशन करतात। आणखीन हे जे सर्व पार्टिकल जे आहेत, ह्या सर्व पार्टिकलांचा पिरियड जे आहे, आणखीन अँप्लिट्यूड समान असते। म्हणजे पहिला पार्टिकल जेवढ्या अँप्लिट्यूडनं व्हायब्रेशन झाला, तेवढ्याच अँप्लिट्यूडनं दुसरा पार्टिकल, सर्व पार्टिकल्स, आणखीन त्यांचा पिरियड जे आहे, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन किंवा वन व्हायब्रेशन, एका ऑसिलेशनला किंवा एका व्हायब्रेशन लागणारा टाइम आपण त्याला पिरियड म्हणतो। ह्या प्रत्येक पार्टिकलचा टाइम पिरियड जे आहे, टाइम पिरियड सेम आहे, आणखीन अँप्लिट्यूड पण सेम असते। ही वेवची पहिली कॅरेस्टिक्स आहे। नेक्स्ट सेकंड कॅरेस्टिक्स आहे, व्हेन ट्रान्सवर्स वेव पासेस थ्रू अ मीडियम, द मीडियम इज डिवायडेड इन टू अल्टरनेट द क्रस्ट दॅट इज रिजन ऑफ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट अँड ट्रफ दॅट इज रिजन ऑफ निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट। ज्यावेळी वेव ही ट्रॅव्हल होत असते, ट्रान्सवर्स होत असते, त्यामुळे मीडियम जे आहे, हे मीडियम दोन भागामध्ये विभागलं जातं, अल्टरनेट, त्यामध्ये क्रस्ट म्हणायचं त्याला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट असते, ट्रफ जे आहे निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट। पहा यामध्ये ह्या वेवमध्ये इथं हे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट ज्याला क्रस्ट म्हणायचं, निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट ज्याला ट्रफ म्हणायचं, परत पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट क्रस्ट, हे अल्टरनेट क्रस्ट ट्रफ आणि असे होत असतात। ह्या वेवमध्ये हे क्रस्ट आहे, पहा हे ट्रप आहे, क्रस्ट ट्रप असे, हे क्रस्ट फर्स्ट तयार होतं, नंतर ट्रप तयार झालं, परत क्रस्ट तयार झालं, ट्रप तयार, असे क्रस्ट ट्रप हे अल्टरनेट तयार होत असतात। पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटला क्रस्ट म्हणायचं, निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट जे आहे ह्याला आपण ट्रप म्हणतो। अ क्रस्ट अँड अन ॲडजसंट ट्रफ फ्रॉम फॉर्म वन सायकल ऑफ ट्रान्सवर्स वेव। तर एक क्रस्ट आणि ट्रप जे आहे ह्याला एक सायकल फॉर्म झाले असं म्हणतात। तर ह्या वेवची वन सायकल असते एक क्रस्ट आणि ट्रप मिळून। द डिस्टन्स मेजर्ड अलॉंग द वेव बिटवीन एनी टू कंजुक्युटिव्ह पॉइंट्स इन द सेम फेज दॅट इज क्रस्ट ऑर ट्रफ इज कॉल्ड द वेवलेंथ ऑफ वेव। तर दोन सेम फेज पार्टिकल किंवा कंजुक्युटिव्ह क्रस्ट क्रस्ट किंवा ट्रप ट्रप मधलं अंतर जे असतं ह्याला वेवलेंथ म्हणायचं, लॅमडा। लॅमडा ही वेवलेंथ दाखवतात। दोन कंजुक्युटिव्ह क्रस्ट असतील किंवा ट्रप असतील त्याच्यामधलं अंतर जे आहे हे, यामध्ये पण पहा दोन क्रस्ट आहेत किंवा दोन ट्रप जे आहेत, हे अंतर नेहमी वेवलेंथ असते, लॅमडा असते। थर्ड कॅरेस्टिक्स आहे। फोर्थ कॅरेस्टिक्स,
crust and troughs advance the medium and are responsible for transfer of energy. तर हे अल्टरनेटली क्रस्ट ट्रप असे तयार होतात आणि क्रस्ट ट्रप जे आहेत हे क्रस्ट ट्रप काय असतात एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात म्हणजे हे क्रस्ट ट्रप जे आहेत एनर्जी ट्रान्सफर करतात ऊर्जेचं वहन करतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ऊर्जा वहन होते मीडियमचे पार्टिकल जे आहे हे मीडियमचे पार्टिकल त्या ठिकाणीच हे एका पर्टिक्युलर पोझिशन मीन पोझिशन भोवती हे ऑसिलेशन करत असतात टू अँड फ्रो मोशन करतात बॅक अँड फोर्थ मोशन करतात आणखीन एनर्जी फक्त पुढं पुढं ट्रॅव्हल होत असते म्हणजे हे क्रस्ट ट्रप जे आहेत हे एनर्जी ट्रान्सफर करतात एनर्जी मूव करतात वन प्लेस टू अनदर प्लेस मीडियमचे पार्टिकल मात्र मूव होत नाहीत एकाच ठिकाणी हे ऑसिलेशन करत असतात दिस इज फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स नेक्स्ट फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सवर्स वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स अँड ऑन सरफेस ऑफ द लिक्विड्स ओनली ट्रान्सवर्स वेव जे आहे फक्त सॉलिडमधून ट्रॅव्हल होऊ शकते आणखीन लिक्विड सर्फेस जे आहे लिक्विड सर्फेसवरून ही वेव ट्रॅव्हल होते दे कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू लिक्विड्स अँड गॅसेस तर लिक्विडमधून ही वेव ट्रॅव्हल होत नाही लिक्विडच्या सर्फेसवरून ट्रॅव्हल होते आणि सॉलिडमधून ही वेव ट्रॅव्हल होऊ शकते पण लिक्विड आणि गॅसमध्ये ही वेव ट्रान्सवर्स वेव ट्रॅव्हल होत नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आर ट्रान्सवर्स वेव्ज बट दे डू नॉट रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर प्रोपगेशन आता इलेक्ट्रोमॅग्नेट वेव जे ही इलेक्ट्रोमॅग्नेट वेव्ज ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता नाही त्यामुळं या मीडियम असेल तर चालतं नसेल तरी चालतं ही इलेक्ट्रोमॅग्नेट वेव वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रॅव्हल होत असते विदाऊट मीडियम सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक्स व्हेन ट्रान्सवर्स वेव्ज ॲडव्हान्स थ्रू अ मीडियम देर इज नो चेंज इन द प्रेशर अँड डेन्सिटी ॲट एनी पॉईंट ऑफ द मीडियम हाऊ युअर सेफ चेंजेस पिरियॉडिकली ज्यावेळी ट्रान्सवर्स वेव ट्रॅव्हल होते ॲडव्हान्स होते त्यावेळी मीडियम जे मीडियममधलं प्रेशर आणखी डेन्सिटी जे आहे ही चेंज होत नाही पण त्याच्यामध्ये सेफ जे आहे ह्या मीडियमचा सेफ मात्र पिरियॉडिकली चेंज होत असतो ह्यामध्ये हा पहा ही वेव जे आहे ही वेव पिरियॉडिकली हा सेफ जे आहे सेफ बदलत आहे लयबद्धपणे हा वेवचा सेफ चेंज होत आहे पण या मीडियमचं प्रेशर आणि डेन्सिटी जे चेंज होत नाही ही वेव ट्रॅव्हल होतेवेळी ट्रान्सवर्स वेव ट्रॅव्हल होतेवेळी हे मीडियम जे हे मीडियममध्ये प्रेशर डेन्सिटीचा चेंज नव्हता ॲज इट इज प्रेशर डेन्सिटी असते फक्त ह्याच्यामध्ये सेफ चेंज होतो सेवन्थ कॅरेक्टरिस्टिक्स इफ व्हायब्रेशन्स ऑफ ऑल द पार्टिकल्स अलॉंग द पाथ ऑफ द वेव आर कन्स्टेंट टू बी इन द सिंगल प्लेन देन द वेव इज कॉल्ड पोलराइज्ड वेव ट्रान्सवर्स वेव कॅन बी पोलराइज्ड आता हे व्हायब्रेशन जे आहेत हे एकाच पर्टिक्युलर प्लेनमध्ये एकाच प्रतलामध्ये असतील तर ही वेव प्लेन पोलराइज्ड वेव असे म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ हा बोर्ड जे बोर्ड हे एक प्लेन आहे प्रतल आहे याच प्रतलामध्ये याच प्लेनमध्ये हे जर व्हायब्रेशन्स असतील सर्व ह्या पार्टिकलांची तर ही वेव जी आहे ही प्लेन पोलराइज वेव असते हीच व्हायब्रेशन जर ऑल पॉसिबल प्लेनमध्ये असेल तर ती अनपोलराइज वेव असते थ्री डायमेन्शन समजा ऑल पॉसिबल प्लेनमध्ये ही जर व्हायब्रेशन होत असतील तर ती अनपोलराइज वेव असते ज्यावेळी एकाच पर्टिक्युलर प्लेनमध्ये ही व्हायब्रेशन्स होत असतील तर ती वेव जी आहे ती वेव प्लेन पोलराइज असते आणि ट्रान्सवर्स वेव जी आहे ही पोलराइज होऊ शकते एट कॅरेक्टरिस्टिक्स मीडियम कन्वेईंग अ ट्रान्सवर्स वेव मस्ट पजेस इलॅस्टिसिटी ऑफ सेप तर मीडियम जे ही वेव ट्रॅव्हल होण्यासाठी त्या मीडियमची इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी पाहिजे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी असल्याशिवाय ही वेव त्या मीडियममधून ट्रॅव्हल होत नाही म्हणजे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी ज्या मीडियमची आहे त्या मीडियममधून फक्त ही वेव ट्रॅव्हल होऊ शकते दिस इज एट्थ कॅरेक्टरिस्टिक्स नाउ अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन सेकंड टाईप ऑफ वेव इज लॉन्जिट्युडनल वेव दुसऱ्या प्रकारचा जे टाईप आहे हा लॉन्जिट्युडनल वेव आहे त्यामध्ये अ वेव इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव इज कॉल्ड लॉन्जिट्युडनल वेव दॅट इज साऊंड वेव आर साऊंड वेव्ज आर लॉन्जिट्युडनल वेव्ज तर या वेवमध्ये वेव जायची दिशा डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन डायरेक्शन ऑफ ॲडव्हान्समेंट आणखीन मीडियम पार्टिकल जे आहेत माध्यमाचे पार्टिकल्स यांचं व्हायब्रेशन्स दोन्ही एकमेकाला पॅरल असतं त्याला लॉन्जिट्युडनल वेव असे म्हणतात त्यामध्ये हे पहा ही लॉन्जिट्युडनल वेव आहे यामध्ये वेव जायची दिशा आणि मीडियमचे पार्टिकल्स अशा प्रकारचे व्हायब्रेशन होतात ह्या डायग्राममध्ये पहा हा बॉक्स आहे साऊंड बॉक्स यामधून साऊंड बाहेर आलेला आहे साऊंड वेव जे हे इथले मीडियमचे पार्टिकल्स हे व्हायब्रेशन होत आहेत हे मीडियमचे पार्टिकल्सचे व्हायब्रेशन डायरेक्शन आणखीन वेव इकडून इकडे चाललेलं आहे समजा हा कान आहे तर हे वेव साऊंड वेव इथं पण ऐकायला मिळालेलं आहे
तर हे व्हायब्रेशन झाल्यानंतर इथलं मीडियम जे आहे, मीडियम जे पार्टिकल्स हे कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन व्हायब्रेशन झाल्यामुळे ही वेव इथंपर्यंत ट्रॅव्हल झाले. आणखीन ह्या इयर ड्रम जे आहे, इयर ड्रमवरती ही वेव्ज इन्सिडेंट झाल्यानंतर इयर ड्रम व्हायब्रेट होऊन आपल्याला ह्या साऊंडचं सेन्सेशन होतं. आणखीन ह्यामध्ये वेव जायची दिशा अशी आहे ह्या साऊंड सोर्सकडून कानाकडे, आणि मीडियमच्या पार्टिकलची व्हायब्रेशन पण दिशा तीच आहे, त्यामुळे दोन्ही दिशा एकमेकाला पॅरल आहेत. ही लॉन्जिट्युडनल वेव आहे. तर ह्या लॉन्जिट्युडनल वेवच्या काही कॅरॅस्टिक्स आहेत, त्यामुळे कॅरॅस्टिक्स ऑफ लॉन्जिट्युडनल वेव आपण ह्या लॉन्जिट्युडनल वेवच्या कॅरॅस्टिक्स पाहणार आहोत. इथं पहा आपण पुन्हा एकदा हे मुवमेंट या दिशेमध्ये आहे वेवची, हे ह्यामध्ये डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन आहे या वेवची, आणि त्या दिशेमध्ये ह्या पार्टिकलचं मुवमेंट पण असे या दिशेमध्ये व्हायब्रेशन होत असतं. ही लॉन्जिट्युडनल वेव आहे. फॉर एक्झाम्पल साऊंड वेव ही लॉन्जिट्युडनल वेव आहे. तर ही जी पहिली कॅरॅस्टिक्स आहे, पहिली कॅरॅस्टिक्स, ऑल द पार्टिकल्स ऑफ मीडियम अलॉंग द पाथ ऑफ द वेव व्हायब्रेट इन डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव विथ सेम पीरियड अँड अँप्लिट्यूड. हे सर्व पार्टिकल जे आहेत, हे पार्टिकलची व्हायब्रेशन ची डायरेक्शन, आणखीन वेव जायची डायरेक्शन जे आहे, वेवची प्रोपेगेशन डायरेक्शन, ॲडव्हान्समेंट डायरेक्शन, मुवमेंटची डायरेक्शन वेवची, आणखीन ह्या पार्टिकलचं व्हायब्रेशनची डायरेक्शन, हे दोन्ही एकमेकाला पॅरल असतात. आणखीन हे जे सर्व पार्टिकल जे काही एका मेन पोझिशनला टू अँड फ्रो मोशन, बॅक अँड फोर्थ मोशन, ऑसिलेशन्स किंवा व्हायब्रेशन करतात, तर व्हायब्रेशनचा पिरियड जे आहे प्रत्येक पार्टिकलचा, आणखीन अँप्लिट्यूड समान असते. प्रत्येक पार्टिकलचा पिरियड एका ऑसिलेशनसाठी, एका व्हायब्रेशनसाठी लागणारा टाईम जे आहे त्याला आपण पिरियड म्हणतो. हा पिरियड प्रत्येक पार्टिकलसाठी समान असतो. परत अँप्लिट्यूड जे आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑन आयदर साईड, ही पण अँप्लिट्यूड प्रत्येक पार्टिकलची समान असते. ह्या लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये ही पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, व्हेन लॉन्जिट्युडनल वेव्ह पासेस थ्रू अ मीडियम, द मीडियम इज डिवायडेड इन टू रिजन ऑफ अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रिरिफ्रॅक्शन्स. तर ज्यावेळी ही वेव्ह मीडियममधून ट्रॅव्हल होत असते, त्यावेळी मीडियमचे कॉम्प्रेशन आणखी रिरिफ्रॅक्शन असे दोन पार्ट्स पडतात. त्यामध्ये कॉम्प्रेशन इज द रिजन वेअर द पार्टिकल्स ऑफ मीडियम आर क्राउडेड, दॅट इज हाय प्रेशर झोन, व्हाईल रिरिफ्रॅक्शन इज द रिजन वेअर द पार्टिकल्स ऑफ मीडियम आर मोर वाईडली सेपरेटेड, दॅट इज द मीडियम गेट्स रेरिफाईड, दॅट इज लो प्रेशर झोन. ज्यावेळी ही लॉन्जिट्युडनल वेव्ह ही एअर मीडियममधून हे ट्रॅव्हल होत असते, त्यावेळी ही मीडियमचे पार्टिकल जे आहे, हे मीडियमचे पार्टिकल्स क्राउडेड्स म्हणजे एकत्र आलं असतं त्याला आपण कॉम्प्रेशन म्हणतो. दाखवलेलं आहे हे जास्त पार्टिकल्स एकत्र आलं ह्याला कॉम्प्रेशन व्हायचं, आणि हे पार्टिकल्स दूर दूर अंतरावरती गेलं त्याला रेरिफ्रॅक्शन म्हणायचं. हे कॉम्प्रेशन आणि रेरिफ्रॅक्शन असे हे वेव ट्रॅव्हल होते वेळी ह्या मीडियममध्ये तयार होत असतं. कॉम्प्रेशनला त्याला हाय प्रेशर म्हणायचं, तर प्रेशर वाढतं ह्या जास्त पार्टिकल्स एकत्र आल्यामुळे, आणि हे पार्टिकल्स दूर अंतरावरती गेल्यामुळे इथलं प्रेशर कमी होतं, ह्याला लो प्रेशर म्हणायचं. हे रेरिफ्रॅक्शन असतं, हाय प्रेशर हे प्रेशर हे कॉम्प्रेशन असतं. हे कॉम्प्रेशन रिरिफ्रॅक्शन, कॉम्प्रेशन रिरिफ्रॅक्शन असं हे मुवमेंट होत ही वेव पुढं ट्रॅव्हल होत असते. तर हे वेव ज्यावेळी ही मीडियममध्ये ट्रॅव्हल होते, त्यावेळी हे मीडियम जे आहे कॉम्प्रेशन आणि रिरिफ्रॅक्शनमध्ये दोन भागामध्ये विभागलं जातं. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, अ कॉम्प्रेशन अँड ॲडजस्टन रिरिफ्रॅक्शन फॉर्म वन सायकल ऑफ लॉन्जिट्युडनल वेव. आता हे कॉम्प्रेशन आणि रिरिफ्रॅक्शन मिळून एक सायकल होते. हे कॉम्प्रेशन आहे, हे रिरिफ्रॅक्शन आहे, मिळून एक वेव तयार झाले. द डिस्टन्स मेजर्ड अलॉंग द वेव बिटवीन एनी टू कॉन्जिक्युटिव्ह पॉईंट्स हॅविंग द सेम फेज इज द वेव लेंथ ऑफ वेव. आता ह्यामध्ये सेम फेज आहे, म्हणजे आपण कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन असेल किंवा रिरिफ्रॅक्शन रिरिफ्रॅक्शन असेल, किंवा दोन सेम फेज पार्टिकलमधलं अंतर जे आहे ह्यालाच वेवलेंथ लॅमडा असं म्हणतात. हे इथं दाखवले पहा, हे कॉम्प्रेशन आणि हे कॉम्प्रेशन ह्यामधलं अंतर जे आहे वेवलेंथ आहे. किंवा आपण रिरिफ्रॅक्शन रिरिफ्रॅक्शन अंतर पण वेवलेंथ घेऊ शकतो, किंवा दोन सेम फेज पार्टिकलमधलं अंतर पण आपण हे वेवलेंथ घेऊ शकतो. इथं या ठिकाणी तर दोन सेम फेज पार्टिकलमधलं जे अंतर आहे हे वेवलेंथ असतं ह्या वेवमध्ये. आणि हे जे कॉम्प्रेशन आणि रिरिफ्रॅक्शन जे आहे हे कॉन्जिक्युटिव्ह, म्हणजे एका कॉम्प्रेशननंतर दुसरं रिरिफ्रॅक्शन, परत कॉम्प्रेशन, परत रिरिफ्रॅक्शन असं तयार होत असतं. या ठिकाणी दाखवले पहा, ह्या साऊंड बॉक्स जे व्हायब्रेशन होतो, ह्या व्हायब्रेशनमुळे ते साऊंड वेव तयार होत आहे. आणि हे मीडियमचे पार्टिकल्स असं हे कॉम्प्रेशन रिरिफ्रॅक्शन तयार होत, हे कॉम्प्रेशन रिरिफ्रॅक्शन पुढे मुवमेंट होत असते. आणि यामध्ये मीडियमचे पार्टिकल्स हे इथंच मुवमेंट करतात, फक्त एनर्जी ट्रान्सफर होत असते वन प्लेस टू अनदर प्लेस. अशा प्रकारे ही वेव जे आहे, ही वेव ह्या वन प्लेस टू अनदर प्लेसला ही ट्रॅव्हल होत असते साऊंड वेव. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स, फॉर प्रोपेगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स द मीडियम शुड पजेस द प्रॉपर्टी ऑफ इलास्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. दिस लॉन्जिट्युडनल वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड, लिक्विड्स अँड गॅसियस. लॉन्जिट्युडनल वेव कॅन नॉट ट्रॅव्हल थ्रू द व्हॅक्युम ऑर फ्री स्पेस. आता ज्यावेळी ही वेव प्रोपॅगेट होते, ॲडव्हान्स होते, मुवमेंट होते, त्यावेळी मीडियम जे हे मीडियम शूड हॅव
इलास्टिसिटी प्रॉपर्टी ज्या मीडियमची इलास्टिसिटी प्रॉपर्टी आहे त्या इलास्टिसिटी प्रॉपर्टीच्या मीडियममधून ही वेव फक्त ट्रॅव्हल होऊ शकते आणि ह्या वेव मध्ये ही लॉन्जिट्युडनल वेव जी आहे ही लॉन्जिट्युडनल वेव सॉलिड लिक्विड आणि गॅस ह्या तिन्ही मीडियममधून ही वेव ट्रॅव्हल होऊ शकते फक्त ही लॉन्जिट्युडनल वेव जी आहे कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम जे आहे किंवा फ्री स्पेस जे आहे म्हणजे निर्वातामधून ही वेव ट्रॅव्हल होऊ शकत नाही. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स आहे द कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन ॲडव्हान्स इन द मीडियम अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. तर हे कॉम्प्रेशन रिरिफॅक्शन हे पुढं पुढं मुवमेंट होत असतं आणि ह्यामुळं एनर्जी वन प्लेस टू अनदर प्लेस वन पोझिशन टू अनदर पोझिशन ट्रान्सफर होत असते. म्हणजे कॉम्प्रेशन रिरिफॅक्शन जे आहे हे कॉम्प्रेशन रिरिफॅक्शन हे एनर्जी ट्रान्सफरसाठी रिस्पॉन्सिबल असतात. एनर्जी ऊर्जा वहनसाठी हे कारणीभूत आहेत कॉम्प्रेशन अँड रिरिफॅक्शन. सिक्स कॅरेक्टरिस्टिक्स व्हेन लॉन्जिट्युडनल वेव ॲडव्हान्सेस थ्रू अ मीडियम देर आर पिरियडिक व्हेरिएशन्स इन प्रेशर अँड डेन्सिटी अलॉंग द पाथ ऑफ वेव अँड ऑल्सो विथ टाईम. तर ही वेव ज्यावेळी लॉन्जिट्युडनल वेव ट्रॅव्हल होते ॲडव्हान्स होते त्यावेळी मीडियम जे हे मीडियमचं पिरियडिक प्रेशर अँड डेन्सिटी जे ही पिरियडिकली चेंज होत असते विथ टाईम. म्हणजे ठराविक वेळेनंतर ठराविक अंतरानंतर हे प्रेशर आणि डेन्सिटी जे घनता ही बदलत असते. ज्यावेळी हे मीडियमचे पार्टिकल जास्त एकत्र येतात त्यावेळी प्रेशर वाढतं आणखी घनता वाढते. ज्यावेळी हे मीडियमचे पार्टिकल एकमेकापासून दूर जातात त्यावेळी प्रेशर कमी होतं घनता कमी होते. अशा प्रकारे हे घनता जे आहे आणखीन प्रेशर जे आहे हे दोन्ही ह्यामध्ये पिरियडिक एका ठराविक टाईमनंतर बदलत असतात लयबद्ध प्रकारे हे पिरियडिक ह्याचं व्हेरिएशन होत असतं डेन्सिटी आणखीन प्रेशरचं. सेवन्थ कॅरेक्टरिस्टिक्स आहे लॉन्जिट्युडनल वेव कॅनॉट बी पोलराइज्ड ॲज द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल अँड डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव आर द सेम ऑर पॅरलल. तर लॉन्जिट्युडनल वेव जी आहे ही लॉन्जिट्युडनल वेव पोलराइज होऊ शकत नाही कारण ह्यांची डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन जे आहे पार्टिकलची आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन दोन्ही एकाच दिशेमध्ये असल्यामुळे ही वेव पोलराइज होऊ शकत नाही. पोलराइज म्हणजे काय एका पर्टिक्युलर प्लेनमध्ये व्हायब्रेशन असतील तर त्याला आपण प्लेन पोलराइज वेव म्हणतो आपण. पण यामध्ये एका पर्टिक्युलर डायरेक्शन जे आहेत व्हायब्रेशनची डायरेक्शन आणखीन ॲडव्हान्समेंटचे डायरेक्शन जे आहे वेव जायची दिशा जे आहे दोन्हींची डायरेक्शन पॅरल असल्यामुळं ही वेव पोलराइज होऊ शकत नाही. दिस इज सेवन्थ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस लॉन्जिट्युडनल वेव. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स. नेक्स्ट वन इज आता आपण हे वेव जे आहेत ह्या वेवचं टाईप्स जे आहेत हे टाईप्स आपण कन्क्लुजनमध्ये पाहूयात. तर वेव जे आहेत ह्या दोन प्रकारे आपण ट्रान्सफर हे यामध्ये डिवाईड करू शकतो त्यामध्ये मेकॅनिकल वेव्ज अँड नॉन मेकॅनिकल वेव. म्हणजे नॉन मेकॅनिकल वेव जे आहे हा मीडियम डज नॉट रिक्वायर्ड म्हणजे ही वेव ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता नसते. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मेकॅनिकल वेव जे आहेत ह्या मीडियम रिक्वायर्ड म्हणजे ह्या वेवसाठी ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज असते. वेवचे आपण दोन ब्रॉडली क्लासिफिकेशन केले देर आर टू टाईप्स ऑफ वेव्स दॅट इज मेकॅनिकल अँड नॉन मेकॅनिकल वेव्स. अगेन मेकॅनिकल वेव्ज कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू बेस्ड ऑन व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स आणखीन बेस्ड ऑन एनर्जी ट्रान्सफर. म्हणजे व्हायब्रेशन कशा प्रकारे होऊ शकतं त्याच्यामध्ये परत टाईप आहे आणखीन एनर्जी कशी ट्रान्सफर होते त्यावरती एक प्रकार आहे. मग ज्यामध्ये व्हायब्रेशन आहे पार्टिकलचं ह्यामध्ये दोन प्रकार आहेत त्यामध्ये ट्रान्सफर्स वेव आणि लॉन्जिट्युडनल वेव. हे व्हायब्रेशननुसार हे जे दोन प्रकार आहेत मग यामध्ये ट्रान्सफर्स वेव जे ह्याचे पार्टिकल्स व्हायब्रेशन्स परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ वेव प्रोपॅगेशन. म्हणजे वेव जायची दिशा जे वेव जायची दिशा आणखीन मीडियमची व्हायब्रेशनची दिशा मीडियम पार्टिकलची ही परपेंडिक्युलर असते या ट्रान्सफर्स वेव म्हणायचं. फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग वेव वॉटर वेव्ज दीज आर द ट्रान्सफर्स वेव्ज. लॉन्जिट्युडनल वेवमध्ये पार्टिकल्स व्हायब्रेशन्स पॅरलल टू डायरेक्शन ऑफ वेव्ज. म्हणजे मीडियम पार्टिकलची व्हायब्रेशन डायरेक्शन आणखीन डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव हे दोन्ही एकमेकाला पॅरल असतात. फॉर एक्झाम्पल साऊंड वेव इज द लॉन्जिट्युडनल वेव. म्हणजे मीडियमच्या व्हायब्रेशनच्या नुसार हे दोन प्रकार आहेत. त्यानंतर एनर्जी ट्रान्सफरनुसार दोन प्रकार आहेत त्यामध्ये स्टँडिंग वेव आणि प्रोग्रेसिव्ह वेव. स्टँडिंग वेव जे आहे विदाउट ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मोमेंटम. यामध्ये एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर होत नाही. स्टेशनरी वेव असते स्टँडिंग असते कॉन्स्टंट असते फिक्स असते ही वेव मोमेंट होत नाही म्हणून याला स्टँडिंग वेव म्हणतात. सेकंड जे आहे प्रोग्रेसिव्ह वेव विच ट्रान्सफर्स एनर्जी अँड मोमेंटम. यामध्ये एनर्जी आणखीन मोमेंटम ट्रान्सफर होत असतं यालाच प्रोग्रेसिव्ह वेव असे म्हणतात. हे ब्रॉडली असे हे वेवचे आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. यामध्ये फर्स्ट मेकॅनिकल नॉन मेकॅनिकल म्हणजे मीडियम आणि रिक्वायर्ड जे आहे मीडियमनुसारचे जे दोन वेव प्रकार आहेत. पुढे परत व्हायब्रेशननुसार आणखीन एनर्जी ट्रान्सफरनुसार परत दोन प्रकार आहेत. त्यामध्ये व्हायब्रेशनचे ट्रान्सफर्स आणि लॉन्जिट्युडनल आहेत. एनर्जी ट्रान्सफरचे स्टँडिंग वेव आणि प्रोग्रेसिव्ह वेव.
अशा प्रकारे आपण वेव जे क्लासिफिकेशन ब्रॉडली करू शकतो। थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो, कीप वॉचिंग वीडियोज एंड फॉर अदर वीडियोज सी डिस्क्रिप्शन बॉक्स ऑफ दिस वीडियो एंड डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब, लाइक एंड शेयर।